नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4वीचा मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आज आपण 17वी कविता धबधबा शिकणार आहोत. धबधबा म्हणजे काय? अगदी बरोबर, वॉटरफॉल्स. मुलांनो, तुम्ही अनेकदा तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणींसोबत या वॉटरफॉल्सवर गेला आहात, हो की नाही? तर या वॉटरफॉल्समध्ये काय असतं बरं आणि धबधबा कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? अगदी उंचावरून खाली जो पडणारा नदीचा प्रवाह असतो, म्हणजे उंच उंच कड्यावरून जो, हे जे तुम्हाला आता ह्या चित्रातसुद्धा पाणी दिसत आहे की जे उंच कड्यावरून खाली पडतं आहे, मग तो प्रामुख्याने नदीचा प्रवाह, म्हणजे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असतो आणि तो उंच कड्यावरून खाली पडतो, त्यालाच म्हणतात धबधबा. तर मुलांना, असे अनेक धबधबे तुम्ही पाहिले असतील किंवा काही धबधब्यांना तुम्ही भेटही दिली असेल, हो की नाही? मुलांना, या धबधब्याचं चित्र पाहूनच तुम्हाला या धबधब्याखाली मस्तपैकी आंघोळ करायला जावंसं वाटत असेल, हो की नाही? मग आज आपली जी कविता आहे धबधबा, त्या कवितेतून आपण एकदा या धबधब्याखाली जणू काही आंघोळ करत आहोत असं अनुभव घेणार आहोत. चला तर मग, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणींसोबत तर अनेक वेळा या वॉटरफॉल्सवर भिजायला जात असाल, पण आज आपण या कवितेतून या धबधब्याखाली भिजणार आहोत. चला तर मग शिकूया 17वी कविता धबधबा. चला तर मुलांनो, आज आपण शिकूया धबधबा ही कविता, पण त्यापूर्वी ही कविता एकदा तालासुरात म्हणून बघूया, ठीक आहे? उंच कडा धबधबा खोल खोल पडे, उंच कडा धबधबा खोल खोल पडे, ओत तसे जणू कोणी दुधाचेच घडे, ओत तसे जणू कोणी दुधाचेच घडे, धाड धाड कोसळती दरीमध्ये धारा, धाड धाड कोसळती दरीमध्ये धारा, खाली खडकात जसा मोत्यांचाच चुरा, खाली खडकात जसा मोत्यांचाच चुरा. काय मुलांनो, कशी वाटली कविता? अगदी बोलतानाही आपल्या चेहऱ्यासमोर धबधब्याचं चित्र दिसतंय की नाही? आणि जर तुम्ही या धबधब्यामध्ये कधी भिजायला गेला असाल तर तेच सगळे प्रसंग तुम्हाला आठवत असतील. चला तर मग मुलांनो, आता आपण ही कविता शिकूया. तर मुलांनो, या धबधबा कवितेमध्ये धबधब्याचं वर्णन कसं केलं आहे आणि हा धबधबा म्हणजे नक्की काय असतो, ज्यांनी कोणीच कधी धबधबा बघितला नसेल किंवा कधी या धबधब्यावर भिजायला गेले नसतील, त्यांनी ही कविता नक्कीच त्यांना खूप आवडणार आहे. कारण की या कवितेमध्ये धबधब्याचं इतकं छान वर्णन केलं आहे की ज्यामुळे तुम्हाला नक्कीच ही जी आपली आजूबाजूची परिस्थिती आहे, ज्याच्यामुळे आपण बाहेर जाऊ शकत नाही, पण जेव्हा ही परिस्थिती सुरळीत होईल तेव्हा तुम्ही नक्कीच धबधब्याला भेट द्याल आणि या धबधब्याच्या पाण्यामध्ये अगदी भिजून जाल. चला तर मग आता या कवितेमध्ये या धबधब्याचं वर्णन कसं केलं आहे ते आपण पाहूया. उंच कडा धबधबा खोल खोल पडे. बघा, उंच कडा, कडा म्हणजे काय? तर क्लिफ. तर मुलांनो, आता या चित्रातसुद्धा तुम्हाला दिसते की या अशा उंच कड्यावरून हे पाणी पडतंय खाली. मी या कवितेच्या सुरुवातीलाच तुम्हाला धबधबा म्हणजे काय ते सांगितलेलं, की उंच कड्यावरून पडणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह, हो की नाही? मग हे प्रामुख्याने नदीचंच पाणी असू शकतं. तर मुलांनो, या चित्रामध्ये जसं उंच कड्यावरून हे एवढ्या जोरजोरात पाणी पडत आहे, नदीचा प्रवाह पडत आहे, म्हणजे नैसर्गिक पाणी या कड्यावरून खाली जोरदार आवाजात पडत आहे, हो की नाही? त्यालाच हा धबधबा असं म्हणतात. आणि या कवितेतसुद्धा हेच म्हटलं आहे की उंच कडा धबधबा खोल खोल पडे. बघा मुलांनो, म्हणजे अगदी डोंगराळ, उंच उंच डोंगर असतात, त्यांचे उंच उंच कडे जे असतात त्यातून हा पाण्याचा जो नैसर्गिक प्रवाह आहे तो पडतो. आणि जर तुम्ही मुलं
किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जेव्हा या धबधब्यांवर भिजायला जाता तेव्हा हे असे खाली जे पाणी पडतं आहे त्या पाण्यामध्ये या धबधब्याखाली तुम्ही भिजता, हो की नाही? की जणू काही शॉवर आपला नॅचरल शॉवर आहे. जसं घरामध्ये वरतून तुम्ही शॉवरमध्ये पाण्यात आंघोळ करता त्याचप्रमाणे हा अनुभव असतो या धबधब्याखाली, या पाण्याखाली आंघोळ करण्याचा. मुलांना आणि जेवढं नैसर्गिकरित्या तुम्ही एखाद्या स्थळांना भेट द्याल आणि त्याचा अनुभव घ्याल, नैसर्गिक स्थळांचा अनुभव घ्याल, तेवढी जास्त मजा तुम्हाला या निसर्गाची घेता येईल. तुम्हाला तुमच्यापैकी बहुतेक जण या धबधब्यांवर गेला असाल. आपल्या भारतात अनेक धबधबे प्रसिद्ध आहेत, त्यापैकी ठाणे जिल्ह्यात पांडवगड हा धबधबा प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे जोग धबधबा, मागोडा धबधबा आणि दूधसागर धबधबा असे अनेक धबधबे आपल्या भारतात प्रसिद्ध आहेत. आणि भारताबाहेरसुद्धा जर तुम्ही एखाद्या वॉटरफॉलवर गेला असाल तर नायगरा धबधबा हा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, हो की नाही मुलांनो? तर हे जे धबधबे आहेत ते निसर्गरित्या नैसर्गिकरित्या तयार झालेले आहेत, त्यामुळे अशा वॉटरफॉलला जे सुरक्षित आहेत, सुरक्षित ठिकाणी आहेत आणि तुम्ही तुमच्या मोठ्या माणसांसोबत, घरातल्या मोठ्या व्यक्तींसोबत तुम्ही या धबधब्यांना नक्की भेट द्या. तर आपण या धबधब्याची ओळख करून घेतली आहे की धबधबा कसा असतो आणि तो हे धबधब्यामध्ये हे पाणी उंच कड्यावरून कसं पडतं. आणि बघा मुलांनो, हे कडे एकदम उंच उंच असतात त्यामुळे उंचावरून जे पाणी असं जोरदार खाली पडतं त्यामुळे या धबधब्यांचा आवाजसुद्धा पाण्याचा खूप जोरात असतो. आपण खूप उंचावरून एखादं भांडं जरी पडलं तरी आवाज किती मोठा असतो. मग हा पाण्याचा हा एवढा प्रवाह असतो जो एवढ्या उंच कड्यावरून खाली जोरदार खडकांमध्ये पडतो तेव्हा त्या पाण्याचा आवाजही खूप जोरात असा असतो. आता आपण कवितेच्या पुढील ओळींकडे वळूया. ओत तसे जणू कोणी दुधाचेच घडे. बघा मुलांनो, म्हणजे आता आपण आता चित्रात बघितलं की धबधबा वरतून कड्यावरून खाली पाणी पडत आहे आणि ते कुठल्या रंगाचं दिसत होतं बरं? अगदी बरोबर, सफेद रंगाचं, जणू काही दूध, दुधाचेच घडे. म्हणजे आता ह्या चित्रातसुद्धा हा जो धबधबा तुम्हाला दिसत आहे तो कोणता आहे माहिती आहे का? दूधसागर धबधबा. हा आहे गोवा राज्यातील धबधबा. मुलांनो, या धबधब्याचं नाव जणू काही या पाण्यामध्ये दुधाचाच चित्र दिसत आहे तुम्हाला आणि त्यावरूनच जणू काही या धबधब्याचं नाव कदाचित दूधसागर पडलं असेल, हो की नाही? तर मुलांनो, हा धबधबा आणि याचं चित्र दाखवायचं कारण हेच की आपण हे जे कवितेमध्ये ओळी बघितल्या की जणू काही वरतून कोणी दुधाचे घडे, म्हणजे दूध जेव्हा त्या घड्यांमध्ये आपण ओततो तेव्हा कसा पांढरा शुभ्र रंग दिसत असतो त्या दुधाचा, त्याचप्रमाणे हे जे पाणी आहे, जे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आहे, तो उंच कड्यावरून जेव्हा खाली पडतो तेव्हा जणू काही दूधच पडत आहे. मुलांनो, तुम्हालासुद्धा हे फक्त वर्णन काल्पनिक वाटत नसेल म्हणून मुद्दामून मी हे या धबधब्याचं, दूधसागर धबधब्याचं चित्र तुम्हाला इथे दाखवतोय की बघा, वरतून जसा हा पाण्याचा प्रवाह येतोय आणि खाली जणू काही दूधच पडलेलं आहे, दुधाचाच पाण्यात दुधाचाच प्रवाह आहे आणि हे बहुतेक दूध असं वाहत आहे असं तुम्हाला वाटतंय, हो की नाही? मुलांनो, म्हणून मी आधीच सांगितल्याप्रमाणे की जेवढं तुम्ही नैसर्गिक ठिकाणांना, पर्यटन स्थळांना भेट द्याल तेवढी तुमची निसर्गाची आवड अजून वाढेल आणि जो तुम्ही निसर्गाशी अजून जास्त जवळीक साधाल. मुलांनो, नक्की तुम्ही, मला वाटतं या कवितेद्वारा धबधब्याची तुमची ओळख झाली नसेल तर या कवितेतून तुम्हाला नक्कीच धबधब्याची खूप चांगल्या प्रकारे ओळख होणार आहे आणि आपल्या भारतामध्ये जेवढं तुम्हाला जास्त जमेल तेवढी नक्कीच भारतामध्ये किती धबधबे आहेत, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत त्याची नक्की माहिती मिळवा. आणि जर तुम्हाला जमलं तर निदान आपल्या महाराष्ट्रात, आपल्या ठाणे जिल्ह्यात जे काही प्रसिद्ध धबधबे आहेत त्यांची अशी नक्की भेट द्या, कारण की आपल्या भारतातसुद्धा असे अनेक प्रसिद्ध धबधबे आहेत जे पाहायला, ज्यांच्या पाण्यात भिजायला बाहेरून विदेशी पर्यटक येतात आणि या धबधब्यांच्या पाण्यामध्ये भिजायचा आनंद लुटतात.
तर मुलांनो, तुम्हाला नक्की या कवितेच्या ओळी फक्त काल्पनिक वाटत नसतील की उंच कड्यावरून पाणी पडते खोल खोल, म्हणजेच अगदी डीप, एकदम उंच कड्यावरून पाणी पडते, त्यामुळे ते अगदी खडकावर खाली जोरदार आवाज येतो त्या पाण्याचा. आणि हे जणू काही हे जेव्हा धबधब्याचं पाणी खाली पडतं तेव्हा कोणी दुधाचे घडे भरत आहे, वरतून कोणी खूप सारं दूध ओततं आहे आणि जणू काही खाली दुधाचे घडे भरत आहेत. हे बघा किती पांढरा शुभ्र फेसाळ असा या पाण्याचा रंग आहे. मुलांनो, नक्कीच या वातावरणात आपण अगदी फ्रेश होऊ आणि या धबधब्याखाली पाण्यात भिजायला तुम्हाला लहान मुलांना तर खूप मजा वाटेल, पण त्याचप्रमाणे मोठ्या माणसांनासुद्धा खूप मजा वाटेल, हो की नाही? तर मुलांनो, मला वाटतं ह्या कवितेच्या ज्या काही ओळी आपण आता शिकलो आहोत तुम्हाला त्या कळल्या असतील. आणि या भागामध्ये आपण धबधबा या कवितेच्या याच ओळींचा अभ्यास करणार आहोत. आपण पुढील भागामध्ये या कवितेचा उर्वरित भाग शिकणार आहोत. मला वाटतं या कवितेचा पुढचा भाग येईपर्यंत तुम्ही नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या भारतातील प्रसिद्ध धबधब्यांची माहिती मिळवाल आणि हे धबधबे त्यांची वैशिष्ट्य काय आहेत आणि कोणकोणते धबधबे अगदी पर्यटन स्थळांसाठी खूप प्रसिद्ध आहेत, पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत, त्यांची तुम्ही नक्कीच माहिती मिळवाल, हो की नाही? तर मुलांनो, ही कविता आपण आत्तापर्यंत जेवढी मी तुम्हाला शिकवली ती तुम्हाला कळली असेल अशी मी आशा करते. कवितेच्या काही ओळी तर आपण शिकलो, म्हणून जेवढ्या ओळी आपण कवितेच्या शिकलो आहोत त्याचे काही जे कठीण शब्द आहेत त्याचे अर्थ आपण आता इथे बघणार आहोत. शब्दार्थ: कडा क्लिफ, कडा क्लिफ. धबधबा वॉटरफॉल, धबधबा वॉटरफॉल. खाली डाऊन, खाली डाऊन. ओत तसे पोर्स, ओत तसे पोर्स. आणि घडे पॉट्स, घडे पॉट्स. म्हणजे मी जे काही कवितेत सांगितलं की जणू काही वरतून दुधाचे जे दूध पाणी वरतून खाली पडतं आहे ते जणू काही दुधाचे घडे भरायला वरतून पाणी पडतं आहे, म्हणजे दूधच पडतं आहे. मग हे घडे म्हणजेच काय? तर पॉट्स. आणि हे दुधाचे घडेच भरायला जणू काही निसर्गाने हे वरतून खाली पाणी पाडलेलं आहे आणि खाली जे दुधासारखं, दुधाच्या रंगासारखं फेसाळ पाणी पडतं आहे, पांढरं शुभ्र पाणी पडतं आहे, त्याच्यात जणू हे खाली दुधाचे घडे भरत आहेत असं आपल्याला वाटत आहे. तर मुलांनो, मला वाटतं हे शब्दार्थ तुम्हाला कळले असतील आणि ह्या कवितेच्या ज्या काही ओळी आपण शिकलो त्यासुद्धा तुम्हाला कळल्या असतील आणि धबधब्याचं नक्कीच चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल आणि तुमच्या मनातही आलं असेल की जेव्हा आपली आजूबाजूची ही परिस्थिती बदलेल आणि चांगली परिस्थिती होईल तेव्हा पावसाळ्यात तुम्ही नक्कीच या धबधब्यांवर भेट द्यायला जाल आणि या धबधब्याच्या पाण्यामध्ये तुम्ही भिजायचा आनंद घ्याल. मुलांनो, पुन्हा एकदा आपण जरा ही कविता वाचूया. उंच कडा धबधबा खोल खोल पडे, उंच कडा धबधबा खोल खोल पडे. ओत तसे जणू कोणी दुधाचेच घडे, ओत तसे जणू कोणी दुधाचेच घडे. धाड धाड कोसळती दरीमध्ये धारा, धाड धाड कोसळती दरीमध्ये धारा. खाली खडकात जसा मोत्यांचाच चुरा, खाली खडकात जसा मोत्यांचाच चुरा. मुलांनो, या भागामध्ये जेवढी काही आपण धबधबा या कवितेच्या ओळी शिकलेलो आहोत त्या तुम्हाला कळल्या असतील. धबधबा नक्कीच तुमच्या नजरेसमोर आता आला असेल आणि धबधबा कशाला म्हणतात हे सुद्धा तुम्हाला आता कळलं असेल. या कवितेचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तोपर्यंत नक्कीच तुम्ही आपल्या भारतातले, आपल्या महाराष्ट्रातले जे प्रसिद्ध धबधबे आहेत त्यांची माहिती जाणून घ्या आणि या पुढच्या पावसाळ्यामध्ये तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही या धबधब्यांवर, वॉटरफॉलवर फिरायला जायचा, त्याच्या पाण्यात भिजायचा नक्की प्लॅन करा. धन्यवाद.